सगळ्यांचं स्वागत या सगळ्या बातम्यांचा आढावा आपण या बुलेटिनमध्ये घेणार आहोत. पण बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे शिवसेनेच्या एका महत्वाच्या बैठकीची. ही बातमी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेच्या आमदारांच्या महत्वाच्या बैठकीला आता सुरुवात झाली असं कळतंय. एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे विधिमंडळ गटनेते होतील अशी सूत्रांची माहिती आहे आणि आदित्य ठाकरे एकनाथ शिंदे यांच्या नावाचे पहिले सूचक असतील अशी माहिती सध्या उपलब्ध होतीये. याच बैठकीत शिवसेनेचे समर्थक अपक्ष आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे दोन आमदार देखील उपस्थित राहणार आहेत आणि शिवसेना भवनात होणाऱ्या या बैठकीमध्ये शिवसेना पक्षाचे विधिमंडळ गटनेते कोण असतील याची देखील घोषणा केली जाणार आहे. या बैठकीसाठी आता उद्धव ठाकरे देखील दाखल झालेत असं कळतंय. एकनाथ शिंदे यांचं नाव पुन्हा एकदा गटनेते पदासाठी चर्चेत आहे आणि काही वेळातच कदाचित त्याच्यावर शिक्कामोर्तब होईल असं देखील म्हटलं जात आहे. एकीकडे या बैठकीला सुरुवात झालेली आहे आणि आपण बघणार आहोत शिवसेनेचं संख्याबळ आणि त्यासंदर्भातले काही अंक देखील. शिवसेनेचे स्वतःची आकडेवारी आहे 56 अपक्ष, 7 अपक्षांचा त्यांना पाठिंबा आहे, एकूण आकडा 63. आता यामध्ये कोणकोण समर्थक आहेत, अपक्ष आमदार कोणकोण आहेत त्यावर नजर टाकूयात. भंडाऱ्याहून नरेंद्र भोंडेकर, साक्रीहून मंजुळा गावित, मुक्ताईनगरमधून चंद्रकांत पाटील, अचलपूरमधून बच्चू कडू, मेळघाटमधून राजकुमार पटेल, रामटेक आशिष जयस्वाल, नेवासा शंकरराव गडाख या सर्वांनी शिवसेनेला आपला पाठिंबा जाहीर केलेला आहे. आपण बघतोय शिवसेनेची आजची एक महत्वाची बैठक ज्याच्यासाठी उद्धव ठाकरे देखील दाखल झालेत आणि एकनाथ शिंदे यांच्या नावावर शिक्कामोर्तब होईल असं देखील म्हटलं जात आहे. इतर सगळ्या पक्षांची एकीकडे गटनेते पदासाठी काल बैठका झालेल्या आहेत. भाजप असेल, राष्ट्रवादी असेल, काँग्रेसच्या गटनेतेपदी आज निवड होणार नाही असं कळतंय आणि शिवसेनेचा गटनेता कोण या प्रश्नाचं उत्तर काही वेळातच अपेक्षित आहे कारण या बैठकीला सुरुवात झालेली आहे. आपण बघतोय की शिवसेनेचे आमदार आणि त्याचबरोबर जे समर्थक आमदार आहेत अपक्ष हे या सगळ्यांची आता तिथे उपस्थिती आहे. शिवसेना भवनाकडे जातानाचे हे सगळे महत्वाचे नेते शिवसेनेतले आता आपण बघतोय. त्यामुळे येणाऱ्या विधानसभेत शिवसेनेचं नेतृत्व विधानसभेत कोण करेल, नेमका गटनेता कोण असेल या प्रश्नाचं उत्तर काही वेळातच मिळणं अपेक्षित आहे. अधिक माहिती घेणार आहोत प्रफुल्ल साळुंखे, आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. प्रफुल्ल, साधारण किती वाजेपर्यंत आपल्याला या प्रश्नाचं उत्तर मिळू शकेल असं वाटतं? रेणुका, आता थोड्या वेळापूर्वी शिवसेनेच्या सगळ्या आमदारांची बैठक जी आहे ती शिवसेना भवन या ठिकाणी सुरू झाली आहे. उद्धव ठाकरे थोड्याच वेळापूर्वी या बैठकीला हजर झालेले आहेत आणि एकूण जी प्रक्रिया या ठिकाणी सुरू आहे, थोड्याच वेळात उद्धव ठाकरे या ठिकाणी पत्रकार परिषद घेतील आणि पत्रकार परिषदेमध्ये जो विधिमंडळाचा गटनेता आहे त्या गटनेत्याचं नाव या ठिकाणी जाहीर केलं जाईल. गटनेता विधिमंडळाचा गटनेता म्हणून एक आणि विरोधी सर्वात महत्त्वाचं म्हणजे विधानसभेचा गटनेता म्हणून दुसरा उमेदवार द्यायचा का, ह्या देखील चर्चा शिवसेनेत खूप मोठ्या प्रमाणात चालल्या आहेत. कारण दोन महत्त्वाचे नेते जे आहेत ते या पदासाठी आहेत, एक सुभाष देसाई आहे त्याचबरोबर एकनाथ शिंदे देखील आहेत. दोन्ही नेते जे आहेत ते या पदासाठी इच्छुक आहेत. या सगळ्या जर गोष्टी पाहिल्या तर थोड्याच वेळात आता 15 ते 20 मिनिटांमध्ये या ठिकाणी शिवसेनेचा विधिमंडळाचा नेता कोण असेल याबाबतचं उत्तर आपल्याला अपेक्षित आहे. प्रफुल्ल, जसं म्हटलं जात आहे की एकनाथ शिंदेचं नाव यामध्ये आधीपासून चर्चेत आहे, याबद्दल आणखीन काही माहिती कळू शकते? साधारण या सगळ्या प्रक्रियेबद्दल आम्हाला अधिक विस्तारानं सांगू शकाल? नक्कीच रेणुका, जर आपण गेल्या 2-3 दिवसांपूर्वी सगळ्या ज्या आमदारांची मातोश्रीवरची भेट जर आपण पाहिली तर सर्व आमदारांचं एकच म्हणणं होतं की गेल्या विधानसभेमध्ये ज्या पद्धतीनं या ठिकाणी मंत्रिमंडळाचं वाटप झालं त्या ठिकाणी सर्वात जास्त विधान परिषदेच्या सदस्यांना या ठिकाणी स्थान देण्यात आलं. या सगळ्या जर गोष्टी पाहिल्या तर कुठेतरी त्याची पुनरावृत्ती होऊ नये ही सर्वच्या सर्व आमदारांनी मागणी जी आहे ती या ठिकाणी केली आहे. या सगळ्या जर गोष्टी पाहिल्या तर कुठेतरी याच गोष्टीमुळे एकनाथ शिंदे यांचं पारडं जड झालंय का, या देखील गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आणि कदाचित निवडून आलेल्या सदस्यांमधून विधिमंडळाचा नेता निवडला जावा हा सर्वात महत्त्वाचा विषय आहे आणि कुठेतरी यावेळी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांना या ठिकाणी हे मान्य करावं लागेल आणि एकनाथ शिंदे यांना हे पद देतील का याकडे देखील लक्ष लागलेलं आहे.
धन्यवाद प्रफुल्ल, या माहितीबद्दल. काही वेळातच उद्धव ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेत याबद्दलची घोषणा होऊ शकेल आणि त्या संदर्भातल्या बैठकीला आता सुरुवात झाली असंही कळतं आहे. एकीकडे शिवसेनेमध्ये या बैठकीला सुरुवात झाली जिथे आमदारांची उपस्थिती आहे, उद्धव ठाकरे देखील या बैठकीला उपस्थित आहेत. पुढची बातमी आपण बघणार आहोत. आज काँग्रेसच्या गटनेत्याची मात्र निवड होणार नाहीये. सकाळी असं म्हटलं जात होतं की आज काँग्रेसच्या गटनेत्याची निवड होईल, पण आज काँग्रेसने आयोजित केलेल्या बैठकीत नवनिर्वाचित आमदारांशी पक्षाच्या आगामी वाटचालीविषयी चर्चा केली जाणार आहे आणि त्या दोन दिवसात काँग्रेसच्या गटनेत्याची निवड होईल अशी शक्यता वर्तवली जाते. दिल्लीतून दोन पक्षश्रेष्ठी मुंबईत येऊन त्यानंतर गटनेत्याची निवड होईल असं मल्लिकार्जुन खरगे यांनी म्हटलंय. पर जो चुन के आए हैं उनको हम कंग्रेचुलेट करने के लिए बुलाए हैं, उनका अभिनंदन करते हैं, स्वागत करते हैं. इसके लिए इसके सिवाय दूसरा कोई एजेंडा नहीं है. विधायक दल के नेता के चुनाव को लेकर के जिस तरीके से आज कहा जा रहा है कि वन लाइनर एक स्टेटमेंट दिल्ली जाएगा, दिल्ली को सब कुछ वो सब ऑब्जर्वर आकर वोट कर देंगे. अब तो फिलहाल आज सबसे मिल के उनको एक दूसरे से परिचय करा लेंगे उतना ही. त्यामुळे काँग्रेसच्या गटनेत्याची निवड आज होणार नाही हे आता स्पष्ट झालेलं आहे. आणि या संदर्भात काही वेळापूर्वी जेव्हा काँग्रेसच्या नेत्यांनी सिल्वर ओकवर जाऊन शरद पवारांची भेट घेतली, आज या काँग्रेसच्या गटनेत्याच्या निवडीसाठी हे सगळे नेते मुंबईत आहेत, पण त्याबद्दल बाळासाहेब थोरात यांनी नेमकं काय म्हटलंय, त्यांनी काय प्रतिक्रिया दिली होती तीही ऐकूयात. आहे राष्ट्रवादी त्यातला प्रमुख घटक आहे आणि काही प्रश्न तर आता आघाडी म्हणूनच चर्चा आम्हाला करणं आवश्यक होतं, ती चर्चा आम्ही केली. या व्यतिरिक्त महाराष्ट्रामध्ये जी अतिवृष्टी झालेली आहे त्या अतिवृष्टीने शेतकऱ्याचं खूप नुकसान झालं आहे. म्हणजे भात शेतीचं नुकसान झालं आहे, सोयाबीनचं नुकसान झालं, द्राक्ष पिकांचं विशेषतः फळबागा याच्यात खूप मोठं नुकसान संपूर्ण महाराष्ट्रात झालेलं आहे. यामध्ये शेतकऱ्यांना मदत होणं अत्यंत आवश्यक आहे आणि म्हणून दोन्ही पक्ष आघाडी म्हणून एकत्र पद्धतीनं आम्ही त्यामध्ये पुढाकार घेतो आहोत की शेतकऱ्यांना मदत झाली पाहिजे आणि त्या दृष्टीनं सुद्धा चर्चा आमची झाली. दरम्यान माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी देखील शरद पवारांची भेट घेतली आणि जनतेनं विरोधात बसण्याचा कौल दिलेला आहे आणि त्यामुळे जनतेच्या प्रश्नावर लढणार असल्याचं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलंय. त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांनी. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण असतील, बाळासाहेब थोरात असतील आणि अशोक चव्हाण यांनी शरद पवारांची भेट घेतली. या भेटीची खूप राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे की नेमकी ही भेट कशासाठी झाली. आमची कालच ही भेट ठरली होती. आम्हाला दोन तीन गोष्टी आहेत की एक तर आम्ही महाराष्ट्रातल्या ओल्या दुष्काळावर राज्यपालांना आम्ही एकत्रित भेटणार आहोत. त्यानंतर काँग्रेस पक्षानं 5 ऑक्टोबरपासून देशामध्ये आर्थिक मंदीच्या विरुद्ध आंदोलन पुकारलेलं आहे. आम्ही जवळजवळ 35 पत्रकार परिषदा देशात घेणार आहोत आणि आमचा प्रस्ताव असा आहे की तशा प्रकारच्या पत्रकार परिषदा कंबाईंड पत्रकार परिषदा या महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात देखील झाल्या पाहिजेत. विरोधी पक्ष म्हणून आम्हाला हे फ्लोअर कोऑर्डिनेशन आणि या गोष्टींची काही कामं करायची जी आहेत ती त्यासंबंधी चर्चा होती. त्यामुळे आम्ही भेटून पुढं काय करायचं त्याबद्दल चर्चा केली. शिवसेना आणि भाजपचं फारसं काही अजून समोर तरी किमान दिसतंय की फार काही अजून चित्र स्पष्ट दिसत नाही. या अशा परिस्थितीमध्ये काँग्रेस NCP वेगळी भूमिका घेईल का? मी त्याबद्दल आधी बोललेलो आहे आणि म्हणाल तर त्यापेक्षा अधिक स्पष्ट काही कोणी बोलू शकणार नाही. आज प्रथम क्रमांकाचा पक्ष म्हणून भारतीय जनता पक्षाला पुढाकार करून त्यांची महायुतीचं सरकार स्थापन करायचा प्रयत्न केला पाहिजे. ते करतायत असं मला दिसतं एकंदरीत बातम्यावरून. त्यांचं काही जमलं नाही तर 2 नंबरचा पक्ष म्हणून शिवसेनेला काही पुढाकार घ्यावा लागेल आणि त्यांनी काही जर याचं आधी त्यांचं जमलं का नाही जमलं याची वाट पाहिली पाहिजे. त्यांचं जर तुटलं किंवा त्यांचं जी निवडणुकीपूर्वी जो समझौता झाला होता त्यामध्ये आता वेगवेगळी विधानं येत आहेत. तो समझौता स्वतः अमित शहा यांच्या समक्ष झाला होता. आता कोणीतरी त्यामध्ये वेगळेवेगळे मतं मांडतंय, कुठेतरी विसंगती आल्याचं दिसतंय, हे त्यांना करायचं. त्यांनी जे केल्यानंतर पुढं काय होईल ती परिस्थिती, राजकीय परिस्थिती काय उद्भवेल ते आपण पाहू. पण आज आम्ही विरोधी पक्षाच्या भूमिकेत आहोत आणि विरोधी पक्ष म्हणून आम्ही जबाबदारीनं काम करणार आहोत. आपण NCPच्या नेत्यांशी या संदर्भात बोललात की शिवसेना भाजपाच्या जे काही जोरदार सुरू आहे त्याच्या अनुषंगाने आमची कालसुद्धा चर्चा झाली NCPच्या नेत्यांशी. आज आम्ही पवारसाहेबांना भेटलो. हे महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्ष म्हणून कशाप्रकारे आपण पुढं काम करायचं या दृष्टीने चर्चा होती. NCP त्यांच्या भूमिकेवर ठाम राहील विरोधी बाकांवर बसण्याच्या? NCP काय करेल त्यांना विचारलं पाहिजे. आम्ही आता विरोधी पक्ष म्हणून कशाप्रकारे कोऑर्डिनेशन करायचं याबद्दल
आमची आता चर्चा चाललेली आहे आणि आम्ही करत राहणार ते. धन्यवाद. व्हिडिओ प्रवीण शेट्टीसह सागर कुलकर्णी, न्यूज 18 लोकमत, मुंबई. आणि आता आपण बातमी बघणार आहोत सत्ता स्थापनेबद्दल. संजय राऊत यांनी आतापर्यंत केलेल्या विधानांची आणि त्यानंतर सत्ता स्थापनेबद्दल त्यांनी घेतलेल्या नरमाईच्या भूमिकेची बातमी यानंतर आपण बघणार आहोत. 2.5 वर्ष मुख्यमंत्रीपद आणि सत्तेतला समान वाटा या भूमिकेवर शिवसेनेनं काल यूटर्न घेतला होता. त्यांना संजय राऊतांना जेव्हा प्रश्न विचारला तेव्हा शिवसेनेची भूमिका नाही तर तुमची आहे अशा शब्दात त्यांनी आपल्या आधीच्या विधानावरून यूटर्न घेतला आणि त्यानंतर पुन्हा एकदा आपलं विधान त्यांनी बदललं. सत्ता स्थापनेबाबत शिवसेनेची भूमिका पूर्वीचीच असल्याचं म्हणत सगळं ठरल्याप्रमाणे होणार असल्याचं संजय राऊत यांनी नंतर म्हटलंय. यहां कोई दुष्यंत नहीं है. तो कौन है? यहां कोई दुष्यंत नहीं है जिसका जिसके पिताजी जेल में है. हाँ, यहां हम है जो नीति और धर्म की राजनीति करते हैं, सत्य की राजनीति करते हैं. यहां शरद पवार जी है जिसने बीजेपी के खिलाफ पूरा माहौल खड़ा कर दिया और चुनाव लड़े हैं. और यहाँ एक कांग्रेस पार्टी है जिनके पास एक आंकड़ा है जो कभी बीजेपी के साथ नहीं जाएगी. अगर ये सब आप देखें तो महाराष्ट्र की जो राजनीति है कितनी पेचीदा हुई है ये आपको पता चलेगा. सत्ता से दूर रखना एक कोई सबक होता है? अगर कोई हमको सत्ता से दूर रखना चाहते हैं ये हमारे लिए ऑनर है. हमारा जन्म विपक्ष में हुआ है, सड़क पर हुआ है. हम सड़क की राजनीति करते आए हैं. सत्ता से दूर रखने के लिए अगर कोई साजिश करता है और वो भी जो गठबंधन में है जैसे आप कह रहे हैं, मुझे लगता है ये धर्म की राजनीति नहीं है. बात रिमोट कंट्रोल की नहीं है, बात आंकड़े की है. हम बाजार खोलकर बैठे नहीं हैं. हम बैठे नहीं हैं, हम सिर्फ ऑब्जर्व कर रहे हैं क्या हो रहा है, लोग कितने हद तक जा सकते हैं, कितने हद तक गिर सकते हैं. राऊत साहेब, थेट प्रश्न आहे की मुख्यमंत्री पद आणि सत्तेत समसमान वाटा यावरच युतीचं सरकार स्थापन होऊ शकतं, शिवसेना भाजप युतीचं, असं शिवसेनेचं म्हणणं आहे? नाही, हे तुमचं म्हणणं आहे. असं म्हणणं आहे का? हे तुमचं म्हणणं आहे सगळ्यांचं. आणि आम्ही असं म्हणतो की सगळं ठरल्याप्रमाणे बघूया. जर ठरल्याप्रमाणे सगळं सुरळीत घडलं तर मला असं वाटतं की 5 वर्ष या राज्यात येणारं सरकार स्थिर असेल. मुख्यमंत्र्याला काम करण्याची संधी स्वातंत्र्याने मुभा मिळायला पाहिजे. या राज्यावरती प्रचंड कर्ज आहे, या राज्यात बेरोजगारी वाढताना दिसते आहे, इतरही काही प्रश्न आहेत. ते प्रश्न सोडवण्यासाठी आणि एक उत्तम महाराष्ट्र घडवण्यासाठी एका स्थिर आणि मजबूत सरकारची गरज आहे, जे फक्त राज्याचंच काम करेल, राज्याला पुढे न्यायचं काम. शिवसेनेला चक्रव्यूहामध्ये अडकवण्याचे प्रयत्न गेल्या 50 वर्षामध्ये अनेकदा झाले. असे पेच तोडून आणि चक्रव्यूह भेदून बरं का आम्ही बाहेर पडलो. तेव्हा जे ठरलंय त्या ठरल्याप्रमाणेच घडणार याच्याविषयी आम्हाला खात्री आहे. शिवसेनेनं कुठेही एक पाऊलही मागे घेतलं नाही. मुळात हा पाऊल मागे किंवा पुढे घेण्याचा प्रश्न नाही आहे. जे हक्काचं आहे, जे न्यायाचं आहे त्याविषयी आम्ही बोलतोय. आणि नंतर एक ब्रेक घेऊन आपण परत भेटणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.